आज आपल्या बॅचेसचा 17वा दिवस आहे. चौथा मोल्ट उठल्यानंतर आज सकाळी आपण 13वी फिडिंग टाकलेली आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकता अशा पद्धतीने आपण 5.5x50 चे 2 रॅक व 5.5x42 चे 3 रॅक अशी 100 अंडीपुंजासाठी स्पेसिंग दिलेली आहे. काल आपण 16व्या दिवशी म्हणजेच आपण 11व्या फिडिंगला यावरती चुना आणि ब्लिचिंग पावडरची धुरळणी केलेली होती. कारण आपल्या बॅचेसमध्ये काल काही प्रमाणामध्ये आपल्याला ग्लासरीचा प्रादुर्भाव जाणवला, म्हणजे दुधीआळीचा प्रादुर्भाव जाणवत होता. त्यामुळे काल सकाळी आपण चुना व ब्लिचिंग पावडरची धुरळणी केलेली होती. चुना व ब्लिचिंग पावडरची धुरळणी यामुळे की जे आळ्या बाधित असतात त्या आळ्या ज्या फिरल्यानंतर पाणी त्यांचं स्त्राव होत असतं, तर ते कोरडं होण्यासाठी आपण चुना व ब्लिचिंगचा वापर केलेला होता. आज आपण सकाळी 13वी फिडिंग टाकलेली आहे. आमच्या सोबतच्या ज्या बाकी चॉकी होत्या त्या चॉकींना 12 फिडिंग नंतर सॅम्पल आलेला आहे. परंतु आपण पाठीमागे एका व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे एक आपण यावरती 4थ्या फिडिंग नंतर सेरीमोर वापरलेलं होतं, त्यामुळे आळ्यांची 1 किंवा 2 फिडिंग वाढत असतात. तर आज सकाळी आपण 13वी फिडिंग टाकलेली आहे. आळ्या 90% ह्या भरलेल्या आहेत, 10% बाकी आहेत. तर मे बी आज दुपारहून सॅम्पल येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण सध्या नियोजन केलेलं आहे. आज आपण थोडाफार दोरा कुठेतरी आळ्यांचा दिसायला लागलेला आहे, त्यासाठी आज आपण आळ्या एक वेळेस सॅम्पल व यावा, कोशाची साईज एकसारखी बनावी, यासाठी आज आपण सेरी संपूर्ण हे आपण आळ्यांवरती फवारलेलं आहे. 100 अंडीपुंजासाठी आपण 2 बॉटल सेरी संपूर्ण फवारलेलं आहे, म्हणजे 50 DFL साठी 1 बॉटल असते. तर 2 बॉटल आपण यामध्ये फवारलेल्या आहेत, हाताच्या छोट्या स्प्रेअर पंपनेच फवारलेले आहेत. अशा पद्धतीचा आपल्याकडे पंप आहे. तर यामध्ये आपण सेरी संपूर्ण मिक्स करून त्याची फवारणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत नियोजन केलेलं आहे. आळ्यांची साईज खूप छान आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने आळ्यांची साईज आहे. आळ्या व्यवस्थित पाला खात आहेत. आळ्या सध्या मोसंबी सारख्या पिवळ्या पण झालेल्या आहेत. काही आळ्या शांत आहेत, काही आळ्या पूर्णपणे भरलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आतापर्यंत आपण नियोजन केलेलं आहे. थोडा आपला पाला खराब होता, अशा पद्धतीचा आपला पाला होता, तरी पण आपली बॅच ही शेवटपर्यंत आलेली आहे. आज सॅम्पल आल्यानंतर आपण उद्या आज चंद्रिका दुपारून पडतील.